शेतकरी मित्रांनो नमस्कार. कृषीमूल्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मिरची पिकासंबंधित, जसं की मिरची पिकाला सद्यस्थितीला फुलगळ जास्त होत आहे आणि माल योग्यरित्या लागत नाही, रेट चांगला आहे परंतु माल कमी लागल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणामध्ये आपल्याला माल निघत नाही. तर मित्रांनो, यासाठी आपण काय करू शकतो? बरेच शेतकरी खतं देत आहे, फवारण्या करत आहे, परंतु योग्य नियोजन त्यांच्याकडनं केलं जात नाही. काही छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या आपल्याला लक्षात त्याच्यावरती लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं. खास शक्यतोवर पावसाळ्या वातावरणामध्ये नुसतं बुरशीच्याच अटॅकमुळे किंवा खतारच्या कमतरतेमुळेच फुलगळ होत नसते किंवा माल लागत नसतो, तर त्याला दुसरे काही कारणंसुद्धा असतात. तर तेच कारणं आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जे कोणी शेतकरी मित्र आपल्या चॅनलवरती नवीन असतील, त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, त्याचबरोबर बाजूचं बेल आयकॉनही दाबायचं आहे, जेणेकरून यानंतर टाकले जाणारे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील. आणि व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला माहिती योग्यरित्या आणि चांगल्या पद्धतीने समजेल. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, महत्त्वाचा मुद्दा हा असतो की ह्यावेळेस जे आहे तर तो पाऊस चांगला न पडला, म्हणजे व्यवस्थित पाऊस पडला नाही, वातावरण शांत झालं नाही, थंड झालं नाही, तर त्यामुळेसुद्धा फुलगळ होते. त्याचबरोबर टेम्परेचर जसं उन्हाळ्यामध्ये आहे त्याच प्रमाणात टेम्परेचरसुद्धा आता चालू आहे, त्यामुळेसुद्धा फुलगळ होते. आणि फुलगळ झाली म्हणजेच माल लागत नाही किंवा फुलंच लागत नाही, कळीच डायरेक्ट गळून जाते, त्यामुळे फुलंही फुलत नाही. तर अशा पद्धतीत अशा वातावरणामध्ये आपण काय करू शकतो? तर मित्रांनो, तुम्हाला या वातावरणामध्ये दमन प्लस आणि ओक्यो या औषधाचा वापर करायचा आहे. तर दमन प्लस वापरत असताना तुम्हाला प्रति 20 लिटर पंपाला 5 ग्रॅम दमन प्लस, हे 5 ml दमन प्लस आणि 1 ग्रॅम ओक्यो याचा वापर करायचा. ज्यांना 200 लिटर पाणी लागत असेल त्यांनी 50 ml दमन प्लस आणि 10 ग्रॅम ओक्यो चा वापर करायचा आहे. आणि त्यामध्ये 500 ग्रॅम, 200 लिटर पाण्यासाठी 500 ग्रॅम 0-52-34 याची तुम्ही फक्त एक फवारणी घ्या, तुम्हाला डायरेक्ट प्लॉट हिरवा न दिसता पुरा पांढरा शुभ्र दिसेल, एवढे फुलं आणि एवढा माल लागेल की तुमच्या फाट्या तुटतील अक्षरशः. मिरच्यांच्या हो किंवा कोणत्याही फुल येऊन फळ लागणाऱ्या पिकाचं आपण त्याचा वापर करू शकतो. त्या अगोदर तुम्ही एक ट्राय कंटेनॉल म्हणून विपुल नावाचं औषध असतं, त्या ट्राय कंटेनॉल कंटेन आहे, तर तोसुद्धा एक स्प्रे जर आपण घेतला तर ते ढगाळ वातावरणामध्ये जेव्हा सूर्यप्रकाश कमी प्रमाणामध्ये आपल्या झाडांना मिळत असतो, सूर्यप्रकाशामुळे अन्न तयार करण्याची प्रक्रिया कमी होते, त्या कालावधीमुळे तुम्ही जर विपुलचा वापर केला तर निश्चितच तुम्हाला त्याचे रिझल्ट अजून दुप्पट मिळतील. परंतु ते त्यात मिक्स नाही करायचं, ते सेपरेट फवारणीसाठी आपण विपुल घेऊ शकतो. तर विपुल तुम्ही एकतर अगोदर घ्या किंवा नंतर घ्या, 10 ml प्रति 20 लिटर पाण्यासाठी. तर मित्रांनो, अशा पद्धतीने ह्या जर दोन फवारण्या तुम्ही घेतल्या तर तुमचं मिरची पिकामध्ये किंवा कोणत्याही फुलातून फळात रूपांतर होणाऱ्या पिकामध्ये, जसं की वांगे असेल, टोमॅटो असेल, इतर पिकामध्ये, तर तुम्ही फुलगळ होत असेल किंवा फुलं कमी लागत असतील, सेटिंग होत नसेल, तर या दोन फवारण्या जर तुम्ही घेतल्या तर निश्चितच तुम्हाला 50% अधिकचं उत्पादन त्या पिकामधून मिळू शकतं. धन्यवाद, आभारी आहे.